चे निकाल लागलेले आहेत आणि सर राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या स्थानावर आहे आणि भाजप हा दुसऱ्या स्थानावर आहे, सर आपण याकडे कसं पाहता? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये केंद्र सरकारचं चालू असलेलं काम हे पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहे. 2019 सालामध्ये आपण सगळ्या राज्यामधून बेदखल होऊ या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला, ज्यांच्याशी त्यांचं एका अर्थानं वैर होतं, यांना भरीस पाडून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो आहे बहुतांश ठिकाणी त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या पक्षांना एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कुठे शिवसेनेच्या बरोबर कुठे काँग्रेसच्या बरोबर अशा लढाया लढलेल्या आहेत. आणि भारतीय जनता पार्टी एकटेपणाने लढते आहे. आज कदाचित संख्येनं, कारण राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर लढली आहे म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त दिसत आहे, पण यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद गेल्या वेळेपेक्षा वाढलेली आहे. आपण संख्याबळ तपासा, भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीनं वाढणार असेल, ठीक आहे, नंबर आणि संख्येमधला फरक तफावत ही कधीतरी थोडीफार मागं पुढं होणार, पण भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीनं वाढणार असेल तर महाविकास आघाडीला आम्ही शुभेच्छा देऊ. असेच एकत्र या, एकमेकांचे उमेदवार पाडा आणि एकमेकांची ताकद कमी करू.